इचलकरंजीत विभागीय शालेय खो खो स्पर्धा सुरू आहेत या स्पर्धेत चौदा वर्षीय मुलांच्या गटात इचलकरंजी महापालिकेच्या नारायण हायस्कूल संघानं तर मुलींमध्ये विटा हायस्कूल संघानं विजेतेपद पटकावलं या विजयी दोन्ही संघांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे इचलकरंजीतील गोविंदराव हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त तीन दिवसांची विभागीय शालेय शासकीय खो खो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे चौदा वर्षाखालील स्पर्धेत कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांसह इचलकरंजी कोल्हापूर सांगली महापालिका असे आठ संघ सहभागी झाले होते या स्पर्धेचं उद्घाटन श्री नारायणराव बाबासाहेब एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा कोल्हापूर खो खो असोसिएशनचे अध्यक्ष राजन उरुणकर यांच्या हस्ते झालं यावेळी रोहिणी मोकाशी चेअरमन कृष्णा बोहरा उपस्थित होते मुलांच्या गटातील अंतिम सामना इचलकरंजी आणि कुपवाड इथल्या संघात झाला या चुरशीच्या लढतीत इचलकरंजीच्या संघानं विजेतेपद पटकावलं तर सांगली ग्रामीण कुपवाड संघानं द्वितीय आणि सातारा ग्रामीणच्या राजेंद्र माध्यमिक विद्यालय खंडाळा संघानं तृतीय क्रमांक मिळवला मुलांच्या गटात अंतिम सामन्यात विटा हायस्कूलनं विजेतेपद पटकावलं तर इचलकरंजी महापालिकेच्या श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल संघानं द्वितीय आणि सातारा ग्रामीणच्या पंचकृषी माध्यमिक विद्यालय संघानं तृतीय क्रमांक मिळवला